subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आज आयुक्तांची भेट घेतली आहे. वारंवार कामगारांच्या मागणीसाठी आयुक्तांच्या भेटीगाठी रवींद्र सावंत घेत असतात. आज आयुक्तांकडे त्यांनी काय मागणी केली आहे त्यासंदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय सांगाल आज तुम्ही रवींद्र आयुक्तांशी चर्चा केलेली आहे, कोणत्या संदर्भात तुम्ही चर्चा केलेली आहे, काय मागणी केली? आम्ही खरोखर आज आमचा आनंदाचा दिवस मानतो, कारण की आयुक्तांना आम्ही जेवढ्या मागण्या केल्या त्या सर्व मागण्या मान्य केलेत. आता मला वाटतं काही क्लेरिकलचा लिपिकचा आणि कोविड काळात लिपिक आणि ह्याच्या आपल्या फार्मासिस्ट यांचा पगार जो वाढ बाकी आहे तो पण आयुक्त बोलले मी करतो म्हणून. म्हणजे आयुक्त हे कामगारांच्या बाजूने सकारात्मक विचार करतात, कामगारांसाठी आयुक्त फार चांगले आहेत असं मी मानतो. आज महत्त्वाचा विषय असा होता की ठोक मानधनावर एवढ्या वर्ष काम करणारे लोक आहेत ह्यांच्याविषयी कोणीही राजकारणी बोलत नव्हते. इंटक ज्यावेळेपासून मी इंटकचा अध्यक्ष झालो, नवी मुंबई महापालिकेमध्ये कामगारांचे प्रश्न आम्ही सोडवत आलेलो आहे आणि यावेळेला इंटक गप्प बसणार नाही. आता औरंगाबाद महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी प्रस्ताव केले की ठोक मानधनाले जवळ ठोक मानधन हो, RCH हो आणि NTPC हो आणि NHM हो, ह्या मुलांना जे पण काम करत ह्या मुलांना ह्या कायमस्वरूपी आस्थापनेवर करा महानगरपालिकेच्या. यासाठी आज आयुक्तांची भेट घेतलेली, आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आम्ही आयुक्तांना एकच विनंती केली, सर ठोक मानधनावर काम करणारे आणि NTPC हो, RCH हो आणि NHM हो ह्या सर्वांचा विचार करावा, एक प्रस्ताव बनवावा. नवी मुंबई महापालिकेचे एक प्रशासक आहात आपण, प्रस्ताव बनवा आणि तो मंजुरीला आपण महाराष्ट्र शासनाकडे पाठवा आणि कायद्यामध्ये तरतूद करून येत्या काही दिवसात आपण ह्या ठोक मानधनावाल्यांना परमनंट करू, ही अशी आमची भूमिका आहे. आणि आमचे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, बाळासाहेब थोरासाहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्राचे अध्यक्ष काँग्रेसचे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेसाहेब, शरद पवारसाहेब, राष्ट्रीय नेते आपले आहेत, ते सर्व कामगारांच्या बाजूने आहेत. ते येत्या काळामध्ये 100% हे परमनंट होणार हे आमची खात्री आहे. जसं केंद्र सरकारने कामगारांचा बाजू घेऊन कामगारांना जसं बिकेल लावायचा विचार केला आहे तसं महाराष्ट्र सरकार करणार नाही आणि इंटक पूर्ण ह्या कामगारांच्या मागे उभं असणार आणि येत्या काळात हे 100% परमनंट होणार आहेत. सर, जर प्रशासकीय राजवट लागू होण्याच्या आधी या देखील महासभा असो, वारंवार हा प्रस्ताव महासभेमध्ये वगैरे आलेला आहे किंवा असा प्रस्ताव बनवण्यात देखील आला होता, पण अजूनपर्यंत कंत्राटी कामगारांचे किंवा ठोक मानधनावरची कायमस्वरूपी अजून झालेलं नाही. आता तर तुमची पुढची भूमिका काय असणार, प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला? बघा, प्रशासन येत्या हप्त्याभरात हा प्रस्ताव बनवणार आहे. आतापर्यंत प्रस्ताव जिकडे महासभेत गेला का, महासभेचा प्रस्ताव जिकडे प्रशासनात गेला का नाही गेला मला माहिती नाही, पण ह्यावेळेला, कारण की ह्याच्या अगोदर मी नाना पटोले विधानसभा अध्यक्ष त्यांच्याकडेही मीटिंग लावलेली, त्यावेळेलाही मिसासाहेबांना आदेश दिलेले, ह्यावेळेला हप्ता ते 10 दिवसात हा प्रस्ताव 100% जाणार, त्यानंतर आम्ही त्या पूर्ण पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे करणार आहोत आणि मला वाटतं हे आयुक्त सकारात्मक भूमिका घेऊन हा 100% हा प्रस्ताव बनवतील. येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव आयुक्त लवकरात लवकर बनवतील असा ठाम विश्वास रवींद्र सावंत यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नली सुमित्रेसह प्रिया उजवळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.